मी स्मिता, महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृति मध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण इथे दळपे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि त्यासाठीचे काय साहित्य घेतले ते आता आपण पाहूया। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा। आता आपण साहित्य पाहूया। इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत जे आपण चिवड्यासाठी वापरतो। इथे तुम्ही जाड पोहे देखील घेऊ शकता। इथे मी तळलेले शेंगदाणे घेतले, ओल्या खोबऱ्याचा चव आहे। इथे चवीनुसार मी लिंबाचा रस घेतलाय, चवीनुसार साखर, अर्धा चमचे जिरे मोहरी, चवीनुसार मीठ, एक कांदा बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि 7-8 कढीपत्त्याची पानं आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे। तर आता आपण ह्या पोह्यामध्ये थोडंसं पाण्याचा हबका मारायचा आहे की जेणेकरून ते मऊ होतील आणि व्यवस्थित त्याला आपण असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पातळ पोहे असल्यामुळे ते लगेच भिजतात आणि दडपे पोहे अगदीच मऊ असतात असंही नाही। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया, त्याचबरोबर तळलेले शेंगदाणे, ओल्या खोबऱ्याचा चव, लिंबाचा रस, साखर चवीप्रमाणे घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊया आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे। हे दडपे पोहे खायला खूप सुंदर लागतात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। आपण कांदे पोहे, बटाटे पोहे हे आपण नेहमीच बनवत असतो, पण एकदा तुम्ही हे दडपे पोहे करून बघा, खूप सुंदर लागतात हे खायला। तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक अर्धा तासासाठी आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया। तर एक 20 ते 25 मिनिटं मी त्याला बाजूला ठेवलं होतं आणि आता बऱ्यापैकी आपले हे पोहे छान मऊ पडलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण तडका घालणार आहोत। तर इथे तडका पात्रामध्ये 2 चमचे मी तेल गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी घालूया, त्याचबरोबर कढीपत्त्याची पान आणि हिरवी मिरची आणि हा तडका आता आपण या दडपे पोह्यांमध्ये घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। खमंग फोडणी बसली की दडपे पोहे देखील खायला खूप सुंदर लागतात। कधी कधी छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा कधी असं मनात वाटलं की आपल्याला काहीतरी असं खायला मनात येतं की काहीतरी खावं, तर हा दडपे पोह्यांचा पण एक उत्तम पर्याय आहे तुमच्याकडे की जो झटपट पण बनवून तयार होतो। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे। तर हे दडपे पोहे बनवून तयार आहेत। तर हे दडपे पोहे एकदा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा।